अध्यक्ष आपण म्हणाला की उद्धव ठाकरे यांच्यावरती ज्या राष्ट्रवादीने जादू टोणा केला आहे, मात्र त्याचा गुंडूबाबा कोण आहे? पूर्ण देशाला माहित आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. कारण एकदा शरद पवार साहेबांच्या ताब्यात कुणी आला ते काही सुटत नाही. आता त्यांनी बेमारीत तो सत्ता बनवण्याचा जो प्रयत्न होता तो केला सक्सेसफुली. म्हणजे उद्धव ठाकरेंची वर एक प्रकारचा जादूटोणा केल्यासारखा प्रयोग झाला. त्या जादूटोण्यात उद्धवजी चालले गेले आणि खास करून राष्ट्रवादीने जादूटोणा केला होता उद्धवजीवर. आणि म्हणून उद्धवजीचं थोडं त्या ठिकाणी माइंड डायव्हर्ट झालं आणि दरवाजे बंद करून पवार साहेबांकडे गेले. पण पुढं आता आम्ही इतके अलर्ट आहोत की आम्ही शिंदे आणि फडणवीस 200+ आणणार आहोत. जयंतरावांनी आता काळजी करू नये, जयंतराव आता तुमची सत्ता कधी देणार नाही महाराष्ट्रात. उद्धवजींना काही द्याल का आपण? उद्धवजींना पुन्हा एकदा काही द्याल का सोबत? उद्धवजी आता पूर्ण त्या पूर्ण फक्त त्यांनी आता संविधान स्वीकारायचं राहिलाय काँग्रेसचं, बाकी त्यांनी सारा स्वीकारलाय. मी तुम्हाला सांगतो जबाबदारीने की उद्धवजींनी केवळ आता काँग्रेसचं लिहिलेलं संविधान, काँग्रेस पक्ष स्थापन झाला ज्या पक्षांनी सत्ता आल्यानंतर स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी जसं म्हटलं होतं, आता काँग्रेस पक्ष हा त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची विसर्जन केलं. छत्रपती शिवाजी महाराज मला वाटतं आता उद्धवजींना फक्त एकच राहण्याची लक्ष वाटतं, बाकी त्यांनी सर्व केलं. आणि पुढच्या संविधान आता जे संविधान निवडणूक आयोगाकडे सादर करायचं आहे ते काँग्रेस पार्टीची डुप्लिकेट कॉपी काढून संविधान आपल्या पक्षाचं संविधान हे निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे.